आता नजर टाकूया लोकल टू ग्लोबल पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. मुंबईत पुन्हा काँग्रेस विरुद्ध मनसे राडा. मनसेकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड. 7 ते 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मुख्यमंत्र्यांनी मनसेवर कारवाई केली नाही तर आपणच जशास तसं उत्तर देणार. काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा पलटवार. मनसेचे झेंडे जाळून काँग्रेसनं केला निषेध. कर्जबाजारी शेतकऱ्याला मिळतीये तारीख पे तारीख. अजित पवारांचा सरकारवर हल्ला बोल. खोट्या जाहिराती देऊन जनतेच्या पैशावर मारला जातोय डल्ला. सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांना क्लीन चीट. आक्षेपार्ह संभाषणाची ऑडिओ टेप बनावट असल्याचा चौकशी समितीचा अहवाल. प्रसिद्धी पिपासू लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दाखवला ठेंगा. देणगी स्वरूपात दिलेले 150 हून अधिक धनादेश वटलेच नाहीत. पुण्यातील वारजे परिसरात इलेक्ट्रिक दुकान आणि ATM सेंटरला भीषण आग. ATM मधील लाखो रुपये जळून खाक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भैया भूषण पुरस्कार देणार असाल तर मनसेला हॉकर्स भूषण पुरस्कार द्यायला हवा. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी लगावला टोला. राष्ट्रवादीचे बीडमधील आमदार जयदत्त क्षीरसागर आणि मुख्यमंत्र्यांची भेट. क्षीरसागर भाजपवासी होण्याची चिन्ह. नागपुरातील लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकर याच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची आत्महत्या. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेची तारीख जाहीर. भराडी देवीची यात्रा 27 जानेवारी 2018 होणार. आजपासून रस्त्यावर येणाऱ्या नव्या चारचाकी वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे टोलच्या रांगेतून वाहनधारकांची सुटका होणार. उत्तरांना प्रश्न करणारे राहुल गांधी आता कमीत कमी विरोधकांना प्रश्न विचारायला तरी शिकले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा टोला. दोषी नेत्यांना राजकीय पक्ष स्थापण्यास बंदी घालण्यात यावी. निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा आदेश. उत्तर प्रदेशातील महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय. 16 पैकी 14 महापालिकांमध्ये भाजपाचा महापौर. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला दणका. भारतीय जवान दहशतवाद्यांना चोख उत्तर देत आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. या वर्षात 200 दहशतवाद्यांचा खात्मा.